हे चांगले संस्कार प्रत्येक व्यक्तीमध्ये असायलाच हवेत. व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी या गोष्टींना समजून घ्या. लोकांकडून अपेक्षा करू नका, यामुळे लोकांसोबत तुमचा सुद्धा फायदा होईल. तुम्ही तणाव मुक्त राहाल, कारण सगळेच लोक आपल्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत, आणि मग आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की आपल्यालाच दुःख होतं. म्हणून जितके अपेक्षा कमी ठेवाल तितके खुश राहाल. लोकांशी तुमच्या मूडनुसार नाही, त्यांच्या परिस्थितीनुसार चर्चा करा. तुम्हाला समोरच्याशी जे काही बोलायचंय ते आधी तुमच्या मनात बोला. ठरवून घ्या की मला समोरच्याशी नेमकं काय बोलायचंय, ज्याही कोणत्या विषयावर बोलायचंय त्याची सुरुवात मी कशी करू, या सगळ्याची योजना आधी बनवून घ्या. कारण यामुळे आपण काहीही इकडचं तिकडचं बोलत नाही. आपल्याला माहिती असतं की आपल्याला कशी सुरुवात करायची आहे, आपला पॉइंट कुठे मांडायचा आहे, आणि कमी शब्दांमध्ये समोरच्याला आपलं म्हणणं कसं पटवून द्यायचं आहे. कारण ज्यावेळी आपण खूप कमी शब्दात आपलं बोलणं मांडतो ना, त्यावेळी समोरचा आपलं व्यवस्थित ऐकतो आणि आपलं बोलणं प्रभावी सुद्धा वाटतं. कारण बघा, आपल्या आजूबाजूला काही लोक असेही असतात ज्यांना त्यांचा पॉइंटच मांडता येत नाही. त्यांना जेही काही सांगायचं असतं ते खूप लांबवतात, ते खूप मोठी चर्चा करतात, आणि आपण अशा लोकांचं मन लावून ऐकत नाही कारण आपल्याला बोर व्हायला लागतं. अगदी याचप्रमाणे आपणही कमी शब्दात बोललं पाहिजे, जेणेकरून आपलं बोलणं प्रभावी वाटेल, समोरचं आपलं बोलणं व्यवस्थित ऐकेल. तुमच्या चर्चेला छोटं पण प्रभावी बनवा, म्हणजे जेव्हाही केव्हा तुम्ही बोलाल सगळेजण तुमचं ऐकतील. तुम्ही ज्याही वेळी इतरांशी संभाषण कराल त्यावेळी मध्ये मध्ये त्यांचं नाव येऊ द्या, यामुळे समोरच्याला छान वाटतं. दुसऱ्यांवर जळू नका, दुसऱ्यांची ईर्ष्या करू नका. आता बघा, काही जण म्हणतील की नाही मी तर कुणावरच जळत नाही, पण कुठे ना कुठे आपण स्वतःला कुणाशी तरी कम्पेअर करत असतो. यार तो असा आहे, त्याच्याकडे खूप आहे, माझ्याकडे खूप कमी आहे, त्याचं खूप चांगलं आहे, माझं खूप वाईट आहे, म्हणजे सतत आपण स्वतःला कमी लेखत असतो. तर असं करणं बंद करा, स्वतःला कमी लेखू नका. मुळात तुम्ही स्वतःचं कम्पॅरिझन दुसऱ्यांशी करूच नका. तुम्ही जसे आहात कम्प्लीट आहात, जसे आहात खूप छान आहात असा विचार करा, कारण हेच खरंय. यशस्वी लोकांच्या जीवनाचं एक सिक्रेट हे सुद्धा आहे की ते कधीच त्यांचा वेळ वाया नाही घालवत, ते कधीही फालतू टाइमपास नाही करत बसत. आपणही स्वतःला बिझी ठेवलं पाहिजे. ज्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत त्यांना करणं टाळलं पाहिजे, कारण बऱ्याचदा आपल्याकडे खूप कामं असतात करायला, पण आपण ते कामं करत नाही. आपण कामं टाळतो आणि काहीतरी रिकामं करत बसतो. तर असं करू नका. सगळ्यात आधी त्या गोष्टी करा ज्या महत्वाच्या आहेत. जर तुमच्याने कधी एखादी चूक झाली तर ती चूक मान्य करा. प्रत्येक वेळी दुसऱ्याला ब्लेम करू नका. ठीक आहे, झाली आहे ना चूक, चूक माणसाकडनंच होते, मान्य करा. चूक झाली माझ्याने, मी आता पुन्हा नाही करणार, असं म्हणा स्वतःसोबत किंवा दुसऱ्याला सांगा, आणि तुमची चूक सुधरवा. तुमच्या इमोशन्सना, तुमच्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवा. प्रत्येकासमोर व्यक्त होऊ नका. प्रत्येकाला तुमच्या सगळ्या गोष्टी शेअर करू नका. काहीही झालं तरी तुमचा हेतू मजबूत असू द्या. तुमची हिम्मत तुटू देऊ नका. तुम्ही जे ठरवलंय ते तुम्ही करताय ते करत राहा. भलेही कितीही प्रॉब्लेम्स येत असतील, संकटं येत असतील, पण हार मानू नका. इतरांशी बोलताना त्यांच्या मनस्थितीप्रमाणे बोला, त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे बोला. म्हणजे काय, बघा बऱ्याचदा आपण लोकांना काहीतरी एक्सप्लेन करत असतो पण ते त्यांना समजतच नाही. त्यांना आपला पॉइंटच मुळात समजत नाही. का समजत नाही माहिती आहे, कारण त्यांना समजूनच घ्यायचं नसतं. आणि जर आपल्याला माहिती असेल की समोरच्या व्यक्तीला आपण कितीही समजावलं तरी तो समजूनच घेणार नाहीये, तर अशा लोकांना समजावण्याच्या मागे लागू नका. असं समजून घ्या की त्यांची बुद्धिमत्ताच नाहीये तुम्हाला समजून घेण्याची, आणि सोडून द्या. ज्या भांडणीमध्ये, ज्या गोष्टींमध्ये तुमचं काहीही घेणं देणं नाहीये, तुमचा काहीच संबंध नाहीये, त्यामध्ये बोलू नका. माफ करायला शिका. बघा बऱ्याचदा आपण समोरच्याचं काही चुकलं असेल तर लवकर त्याला माफ करत नाही, त्याला उगाच टॉन्ट मारत असतो, बिना मारत असतो, टोमणे मारत असतो. असं करू नका, माफ करून द्या. प्रत्येक वेळी एखादी गोष्ट पकडून ठेवण्यापेक्षा सोडून द्या, तुम्हालाही छान वाटेल आणि समोरच्यालाही. बघा, कधीही कोणत्याही गोष्टीचा दिखावा करू नका, घमंड करू नका, गर्व करू नका. तुमच्याकडे भरपूर असेल, तुम्ही भरपूर कमावणार असाल, तुमच्याकडे भरपूर गोष्टी येणार असतील किंवा आताही असतील, जे काही असेल, गर्व करू नका. समोरच्याला दाखवू नका, कारण ज्यावेळी आपल्याकडे असतं ना त्यावेळी कोणाला दाखवायची गरज पडत नाही. समोरच्याला माहिती असतं की आपण कोण आहोत, कसे आहोत, किती आहोत, आणि हे सगळं आपण जितकं कमी दाखवलं तितकी आपली व्हॅल्यू समोरच्याच्या नजरेत वाढत जाते.
कारण बघा, आपल्यालाही दिखावा करणारे लोक आवडत नाही। जे लोक सतत स्वतःची बढाई मारत असतात असे लोक आपल्याला अजिबात आवडत नाही। मग आपणही तसं नाही बनायचं। एखाद्या वेळी एखाद्या सिच्युएशन मध्ये ज्यावेळी तुम्हाला खरं काय ते माहिती नसेल ना, तोपर्यंत समोरच्याला ब्लेम करू नका, समोरच्यावर आरोप लावू नका। बऱ्याचदा कुटुंबात असेल, फ्रेंड्समध्ये असेल, कलिग्जमध्ये असेल, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतात, भांडणी होतात आणि आपण समोरच्याला ब्लेम करायला लागतो। समोरच्याला अजिबात ब्लेम करू नका जोपर्यंत तुम्हाला पूर्ण परिस्थिती माहिती होत नाही। तुमच्या कुटुंबाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही सुद्धा खुश राहा।